प्रवेश प्रवेश योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित योगेश्वरी महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू आहे. इयत्ता 11वी विज्ञान शाखेत गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे सुरू आहे. बीएससी प्रथम द्वितीय तृतीय वर्षासाठी प्रवेश देणे सुरू आहे. एमएससी रसायनशास्त्र संगणकशास्त्र गणित व जीवशास्त्र तसेच बीएससी व बीसीएस प्रथम द्वितीय तृतीय वर्षासाठी प्रवेश देणे चालू आहे. पदवी वर्गात प्रवेश देण्यासाठी सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या http://baamuaoa digitalyunivarsity.ac या संकेतस्थळावर नोंदणी करून त्यानंतर www.yogeshwarisayance.org या महाविद्यालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी व त्वरित प्रवेश घ्यावा. चला तर मग तात्काळ प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा. संपर्क क्रमांक 94 21 33 64 27, 94 21 90 69 76, 70 20 63 58 52, 98 60 84 75. महाविद्यालयात ऑनलाइन टीचिंग सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे वर्ग सुरू झालेले आहेत. त्वरा करा. नमस्कार. योगेश्वरी दर्शनच्या सुपर फास्ट बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात वेगवेगळ्या घडामोडींचा सुपर फास्ट आढावा. योगेश्वरी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही यूट्यूबवरती ACN मराठी या नावाने सुद्धा हे चॅनल सर्च करू शकता. आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट जरूर करा. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी संजय बारगजे, पोलीस नायक महादेव आवले, पोलीस कॉन्स्टेबल घुगे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे व होमगार्ड गोचडे यांच्या पथकाने धाडशी कारवाई करीत बेकायदा विक्रीसाठी जाणारा गुटखा व वाहतूक करणारा टॅम्पो ताब्यात घेऊन तब्बल 50 लाखाचा ऐवज जप्त केला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की 26 जुलै रोजी मध्यरात्रीनंतर पोलीस कॉन्स्टेबल संजय बारगजे, पोलीस नाईक महादेव आवले, पोलीस कॉन्स्टेबल घुगे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे, होमगार्ड गोचडे पेट्रोलिंग करीत असताना भगवान बाबा चौक ते शेपवाडी रस्ता या दरम्यान त्यांना पांढऱ्या रंगाचा टेम्पो क्रमांक MH04JK4782 हा आढळून आला. त्यात अनंत वामनराव कदम राहणार घोडाकुंटा तालुका कळमनोरी जिल्हा हिंगोली आढळून आला. अधिक चौकशी केली असता पोलिसांच्या हाती मोठा खजिना लागला. टेम्पो तब्बल 50 पोते एक्का नावाचा गुटखा यावेळी ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने 30 लाख रुपयांचा गुटखा आणि अंदाजे 50 लाख रुपयांचा टेम्पो जप्त करून पोलीस ठाण्यात आणून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या नाईट राऊंडवर असताना ड्रायव्हर पोलीस नाईक घुगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बारगजे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे आणि काही होमगार्ड्स या सर्वांना चेकिंग दरम्यान एक गाडी संशयास्पदरित्या आढळून आली. त्या गाडीचा क्रमांक MH04JK4782 असा असून त्या गाडीमध्ये 30 लाख रुपये किमतीचा इक्का या ब्रँडचा गुटखा मिळून आला. या गुटख्यासह सदर गाडीची किंमत 15 लाख असा एकूण 45 लाख रुपयाचा माल आम्ही जप्त केलेला आहे. सदर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे. यातील आरोपी ड्रायव्हर अनंत वामनराव कदम राहणार घोडाकामटा तालुका कळमनुरी, नितेश बोडखे राहणार नाशिक आणि एक अनोळखी ड्रायव्हर अशा 3 जणांवर 328 भारतीय दंडविधानप्रमाणे गुन्हा दाखल करत आहोत व पुढील तपास करत आहोत. पोलिसांनी ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल दस, पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय बारगजे, पोलीस नाईक महादेव आवले, पोलीस कॉन्स्टेबल घुगे, पोलीस कॉन्स्टेबल ठोंबरे व होमगार्ड गोचडे यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. या कारवाईबद्दल अधिकाऱ्यांनी कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान धाडशी कारवाई करून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केल्याने अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.